आणि ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदे यांची एंट्री कशी झाली हे सांगण्यासाठीच मी इथे कलानगर जंक्शनला उभी आहे. कलानगर जंक्शन हे अत्यंत महत्वाचं आहे शिवसैनिकांसाठी. त्याचं कारण आहे ते म्हणजे इथे अनेक शिवसेनेची आंदोलनं होतात. इथूनच हाकेच्या अंतरावर आहे मातोश्री, जे शिवसैनिकांचं श्रद्धास्थान आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आहे आणि इथूनच शिवसेनेचा बराचसा कारभार सुद्धा हाकला जातो. आता इथे एकनाथ शिंदे यांची एंट्री झाली आहे हे सांगण्यासाठी आपण जर समोर बघितलं तर तो बॅनर जो दिसतोय ज्याच्यामध्ये अमित शहा ज्यांचा आज पासून मुंबई दौरा अगदी जोरात सुरू आहे त्या अमित शहा यांच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे यांनी लावलेला बॅनर अशा पद्धतीनं मातोश्री पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या ब्रिजवर एकनाथ शिंदे यांनी बॅनर लावून एक प्रकारे ठाकरेंच्या गडामध्ये अशा पद्धतीनं एंट्रीज केलेली आहे. आता खरं तर अमित शहा यांचं स्वागत करण्यासाठी भाजप कडनं सुद्धा बॅनर लावण्यात आलेले आहेत, पण हा बॅनर हा एकनाथ शिंदेकडनंच लावण्यात आलेला आहे हे सांगण्यासाठी थोडस फॅक्ट चेक सांगायला हवं. त्याचं कारण आहे ते म्हणजे भाजपने जे बॅनर लावलेले आहेत त्याच्यावर अमित शहा यांचा उल्लेख अमित भाई शहा असा केलेला आहे, तर एकनाथ शिंदे यांच्याकडनं लावण्यात आलेल्या बॅनरवर अमितजी शहा असा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि त्याच आधारे आम्ही सांगतोय की हा बॅनर हा एकनाथ शिंदे यांच्याकडून लावण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं मुंबईमध्ये अमित शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं वांद्र्यामध्ये ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये एकनाथ शिंदे यांची एंट्री झालेली आहे किंवा एकनाथ शिंदे यांनी प्रवेश केलेला आहे. कॅमेरामन वैभव कलगुटकरसह मी हर्षदा परब मुंबई तकसाठी.